स्वतःचं लग्न कार्य न करता आमची कार्टी समाज कार्य करते म्हणे समाज सेवा समाज सेवा. पण मी असं विचारतो समाज सेवेसाठी या कार्ट्या आजन्माशा बेगमा राहिल्या तर ज्याची सेवा करायची तो समाजच कुठून निर्माण होईल. जाऊ द्या रावसाहेब. अहो काय जाऊ द्या, ही कार्टी पुरुष जातीला सारख्या शिव्या मोजते. पुरुष जात कठोर, पुरुष जात जुलमी, पुरुष जात कपटी. पण हे सारं बडबडत असताना ही कार्टी हे विसरते की हिला जन्माला घालणारा वाढवणारा मी, हिचा बाप पुरुषच आहे. माझा बाप पुरुषच होता आणि माझ्या बापाचा बाप पण पुरुषच होता. पण ही कार्टी प्रमिले कुठे चाललीस? बाहेर. कशाला? आमच्या समाजाचं काम आहे पप्पा. बाकी रावसाहेब तुमची मुलगी म्हणजे नुसती वीज आहे वीज. अहो पण ही वीज रोज माझ्या डोक्यावर आदळते ना, नुसता होरपळून निघतोय मी. अहो रावसाहेब वीज नुसती जाळत पळत नाही, ती प्रकाश सुद्धा देते. एखाद्या पुरुषाने हिचं मन प्रसन्न करून घेतलं तर त्याचा संसार सुखाने उजळेल. याला म्हणतात नवनारी. हा जा आता. काय वेणी माझं तुम्ही इकडे कोण इकडे? म्हणजे काय हल्ली मी इथेच असतो. हा तो काय माझा क्लास? अच्छा अच्छा सरता सरता ना पासून आहे केवत. हा वेळ थापडणार मात्र अजून काम आहे मला. Thank you.
वर जायचंय. मला खाली जायचंय. माझी वाट सोडा. आपणच माझी वाट सोडा. म्हणजे तुमच्यासाठी एवढ्या पायऱ्या उतरून खाली जाऊ? तर मग तुमच्यासाठी इतक्या पायऱ्या तुम्ही वर जाऊ की काय? जायलाच पाहिजे. जायलाच पाहिजे. हो हो जायलाच पाहिजे. तर मग जात नाही जा. मुकाट्याने जाणार की नाही? आज्ञा करतात का विनंती? विनंती का म्हणून? एक अडलेली स्त्री म्हणून. कुणाही पुरुषाला कसलीही विनंती करण्याची माझी पद्धत नाही. मग कुणाही स्त्रीकडून कसलीही आज्ञा ऐकायची माझी पद्धत नाही. आता विनंतीचा मात्र सहानुभूतीपूर्वक विचार केला. मला कुणाची कृपा नको आहे. प्रथम वर जायचा अधिकार माझा आहे. प्रथम खाली जायचा अधिकार माझा आहे. पुन्हा विचारते मुकाट्याने वाट सोडणार की नाही? पुन्हा सांगतो नाही. तुम्ही स्वतःला समजता तरी कोण? आणि तुम्ही स्वतःला समजता तरी काय? मी प्रमिला जाधव, एम ए, कार्यवाह नवनारी समाज. मी मोहन मोहिते, एम ए एल एल बी, अध्यक्ष बनगाव शिकारी संघ. पाहिलं आता व्हा खाली पाहू. होत नाही. तुम्ही जावर. जात नाही. ठीक आहे, तुम्ही तरी आता खाली कसे जाता तेच पाहते मी. अस मग पहास तर. चल येऊ. आता जसा मी खालती आलो ना तसा आपण वर जातो. हॅलो मोहन. अरे हॅलो मुरु, हाऊ आर यू? हाऊ आर यू? हवाल आहे. आपल्या दोघांच्या एम ए चे पेढे फस्त केल्यानंतर लेका आज भेट. आय एम सॉरी. कुठे बनगावलाच असतोस ना? नाहीतर कुठे असणार मी? त्या खेड्यात तुला करमत कसं? अरे छान करमत. खावं प्यावं रानात जावं शिकार करावी. रानातली मजा या गावात नसते. ते जाऊ दे. वहिनी कुठे आहेत? कुठल्या वहिनी? तुझं काय अजून ब्रह्मचारी हनुमंतच आहेत वाटतं. आहे खरं. काय रे एवढा मोठा बनगावचा इनामदार तू, आई वडिलाविना एकटा, अजून लग्न झालं नाही तुझं? तुला सांगू का मुरु, अजून माझ्या मनासारखी मुलगी दिसली नाही. अरे वा. अरे आज का रंगी बेरंगी पोरींचे थवेच्या थवे चौकडे हिंडतायत, त्यातली एकही पोरगी तुझ्या डोळ्यात भरली नाही? डोळ्यात भरली असेल रे, पण मनात भरली नाही ना. असं बायको म्हणून नटवी रंगी बेरंगी भावली नकोय मला. मग पत्ते जाऊ दे. तुझं कसं काय चालू आहे? माझं इतर चार कारकुनांचं चाललंय तस. म्हणजे दरवर्षी 5 रुपये प्रमोशन आणि 1 छबकड चालू आहे. वाघीण. वाघीण? हा आमच्या गावची वाघीणच आहे ती. असं? अशी गुरगुरते, अशी गुरगुरते. नुसती गुरगुरतेच का रे? नुसती गुरगुरत नाही, वेळ प्रसंगी 15 सुद्धा मारते. अरे फोटो दिसतोय रे. फोटो दिसतोय. पडल्या काय? अरे वा वा वा, काय छान आहे रे तुझ्या गावच्या वाघिणीचा फोटो. आपण ठेवून घेणार. हा काय सभ्य पण असा लागा? असू दे. आम्ही सभ्य नाही. तुम्ही नसाल पण मी सभ्य आहे ना. ज्याची वस्तू त्याला द्यायला पाहिजे. पण कशी? कशी? हा चल दाखवतो तुला. एखाद्या मुलीचा पाठलाग करायला लाज नाही वाटत तुम्हाला? ज्यांनी लाजायचं त्यांनीच लाज सोडल्यावर आम्हाला लाजायचं काय कारण आहे? उद्धट रानटी पशु. पशु पक्ष्यांची खूपशी नावं मलाही येतात, पण मी ती घेणार नाही. माझ्या संस्कृतीत ते बसत नाही. मुकाट्याने इथून चालते होता का? अहो पण अहो
अहो प्रमिला ताई तुम्ही यांना ओळखलं नाही? अहो मी यांना चांगला ओळखलंय. नाही हो अहो हे मोहनराव मोहिते हे आमच्या इथेच नेहमी उतरतात. हे पा त्यांचं कार्ड. हे पा मोहनराव मोहिते एम ए एल एल बी इनामदार बनगाव. झाली खात्री? अहो हे नेहमी तिथे उतरतात. नेहमी येतात. विसुभाऊ काय हे पाकिट मला रस्त्यात पडलेलं सापडलं. काम धाम सोडून ते ज्याचा तरा देण्यासाठी जीवाचं रान करीत बसलो मी. पण दुसऱ्याचा भलेपणा ओळखायला माणसाच्या अंगी स्वतःचा भलेपणा लागतो. तो नसतो कुणाकुणापाशी. काय मामा कसली जाहिरात आहे? वादविवाद कसा? पुरुष हा स्त्रीचा खरा शत्रू. काय मिस्टर धावली की नाही आमची वाघीण तुला पंजा मारायला? हे मी ही असं करत. आणि ह्या गावचे पुरुष हे सारं मुकाशाचे सण करतात ना. पुरुष? अरे तिच्या समोर पुरुष म्हणजे डीडीटी समोर मच्छर मारे पळतात तिला घाबरून. भाजीनं असं केलं उद्या काय कर करते पुन्हा? उद्या वादविवाद आहे ना भोपळी सभागृहात. वादविवाद सभा? पुरुष हा स्त्रीचा खरा शत्रू. पुरुष बायकांचे शत्रू म्हणून मी तुम्हाला जे ते विचारतो ठासून विचारतो. ते पुरुष बायकांचे शत्रू कसे? आ बायकांना सोबत जायचे कोण बरं करतो? आम्ही नेले पुरुष. थांबा थांबा त्यांचं झुरळापासून रक्षण कोण करतो? थांबा 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 तसंच त्यांना नेहमी फिरायला कोण नेतो? पुरुष. सिनेमा पाहायला त्यांना कोण नेतो? पुरुष. तसंच त्यांना आपल्या साड्या गोल गोल पातळा अत्तर सेंट आपली लिपस्टिक पावडर वगैरे खरेदी करायला द्रव्य द्रव्य म्हणजे पैसा द्यायचे कोण देतो? पुरुष. थांबा थांबा मित्रमंडळी हो जरा थांबा. माझ्यापूर्वी भाषण केलेला विद्वान विदुषीनी आम्हा पुरुषावर असा आरोप केला आहे ज्ञानाला जायचे विधान केला आहे की पुरुषांनी आजपर्यंत स्त्रियांना अगदी दासी केला आहे त्यांचा छळ केला आहे त्यांचा गुलाम केला आहे त्यांना. मी तर उलट पक्ष असं म्हणे की पुरुषांना आपल्या पायाचा दास करून सोडण्यातच आजपर्यंत स्त्रियांनी स्वतःला धन्यता मानून घेतलेली आहे. थांबा थांबा मित्र भाऊ मित्रमंडळी हो थांबा तुम्ही. अहो आई म्हणून पुरुषाचे लहानपणी कान उपटते बहीण म्हणून ओवाळणीची खंडणी वसूल करते आणि बायको म्हणून नवराला उठाबशा काढायला लावते आणि उपवर मुलगी झाली म्हणून म्हातारपणी बिचाऱ्याची दारोदार धिंड काढते. एकूण काय एकूण स्त्री ही पुरुषाच्या जन्मभर राशीस लागलेली आहे. नाही नाही जन्मभर बसलेली आहे राशी जायचे. थांबा थांबा मित्रमंडळी थांबा जरा. मी तुम्हाला असं विचारतो की विश्वामित्राचा तपोबंध कोणी केला? मी नाही केला. थांबा थांबा त्या परंपरातल्या स्त्रिया आजही पुरुषाचं शत्रुत्व करत आहे म्हणून समस्त पुरुष वर्गानं त्यांचं दमन केलं पाहिजे कारण पुरुष हा स्त्रीचा शत्रू नसून स्त्री ही पुरुषाची शत्रू आहे. अखेर भगवान मनुच्या शब्दात मी तुम्हाला सांगतो त्रिवार सांगतो न स्त्री स्वातंत्र्य मरती न स्त्री स्वातंत्र्य मरती न स्त्री स्वातंत्र्य मरती. बस आता कुमारी प्रेमिला जाधव ह्या आपले विचार मांडते. माझ्यापूर्वी जेहत ते जे जाडे विद्वान बोलून गेले त्यांच्या मनातली सारी मळमळ त्यांच्या अखेरच्या शब्दात व्यक्त झाली. पुरुषांची जातच मुळी सापासारखी.
दूध पाजणाऱ्यालाच ती दसते. वस्तुतः स्त्रीने पुरुष जातीला जन्म दिला आहे का? पुरुषाने स्त्री जातीला जन्म दिला आहे. पण मी म्हणते स्त्रीच नसते तर पुरुष कुठून असते? आणि पुरुषच नसते तर तसा मग स्त्री आणि पुरुषात भेद काय? आरशात पहा म्हणजे कळेल. विदुषणा जपून विधान करण्याची सूचना द्याल तर फार उपकार होतील. सांगा त्यांना की माझे मी पाहिन. बोला तुम्ही. मनुच्या परंपरेतल्या पुरुषाने स्त्रीवर नेहमीच अन्याय केला आहे म्हणून स्त्रीने पुरुषाशी झगडलं पाहिजे. पण हे सुगंधानं फुलाशी, ज्योतीनं दिव्याशी किंवा एका हातानं दुसऱ्या हाताशी झगडण्यासारखं होणार आहे. विदुषींच्या मी इतकंच लक्षात आणून देऊ इच्छितो की पुरुष जाती विरुद्ध त्यांनी चालवलेला हा सारा कांगावा अध्यक्ष महाराज तुमच्या एका पुरुषाच्या संरक्षणाखाली चालू आहे. तुलीशी डांबलं पाळण्याच्या दोरीनं जखडलाय. लग्न माळेची ताप तिच्या गळ्याभोवती आवळली. सप्तपदीची सात पावलं म्हणजे सात जन्माची सोबत म्हणजे सात जन्माचं दास्य. मला माझ्या प्रश्नांची उत्तर पाहिजेत. कुठं? पाठीत कि तोंडात? अरे वा, इतक्या लवकर तुम्ही माझ्या तोंडापर्यंत मदत मागा. सोड सोड माझा हात. सोडतोस की नाही? एकदा धरलेला हात सोडायची आपली पद्धत नाही. हा शक्ती असेल तर घ्या सोडून. अहो मिस्टर, तुम्ही कशाला या दोघांच्या मध्ये बोलताय? अहो मिस, तुम्ही गप्प बसा की तुम्ही कशाला बोलताय? तुम्हाला इथे येऊन बोलण्याची काही जरूर नाही. तुम्ही कोण सांगणार? त्यांचं ते बघून घेतील. ते माझं मला कळतंय. तुम्ही गप्प बसा. काय तुमच्या सारख्याने असं एका बाईच्या अंगावर हात टाकायचा म्हणजे काय? बघा ना, या बाईस माझ्या अंगावर हात टाकायला निघाल्या म्हणून यांचा हात धरणं भाग पडलं मला. बरं मिस्टर, हे पा आता झालं ते झालं, आता तरी सोडत आला. ठीक आहे, एका पुरुषाच्या मध्यस्थीला मान द्यायचं म्हणून सोडतो हवं तर. दांडेश्वर पशु, तुमच्या तोंडात जितकं बळ आहे तितकं अंगात दिसत नाही आणि या पुरुषांची बरोबरी करायला निघाल. अवश्य करीन. पुन्हा एकदा सांगते, पुरुष जे जे करतील ते मी करून दाखवीन. तुमच्या सारखी दुबळी आणि भित्री बाई पुरुषांची बरोबरी काय करणार आहे? मी दुबळी? मी भित्री? हो तुम्ही दुबळ्या आणि भित्र्या. मी कुणालाही भीत नसते. तुम्ही प्रत्येक पुरुषाला भीता. मी कुठल्याही पुरुषाला भीत नाही. पुरुषांची बरोबरी तुम्ही काय करा? अवश्य करीन. पुरुष जे करेल ते मी करीन. आईला स्मरून सांगते. पहा बरं. पाहिलं पाहिलं. मग माघार घ्या. भित्री असेल ती माघार घेईल. मग नाही म्हणा. भ्याड असेल ती नाही म्हणेल. असं तर मग ऐका. सांगा. मी तुमच्याशी लग्न करीन. तुम्ही कराल माझ्याशी लग्न? लग्न का? विचार कसला करता? हदलो म्हणून कबूल करा. माघार घ्या. अडलाय माझं थेटर माघार घ्यायला. आता नकाच माघार घेऊ प्रमाते. लग्न करूनच बायकांना पुरुषांच्या डोक्यावर चांगले मिरे वाटता येतात आणि नाहीच ते जमलं तर आहेच आपला घटस्फोट. बरोबर का?
काय तुम्ही आगगाडीचे तिकीट समजला की केव्हा रद्द करून आपले पैसे परत घेऊन जावे? पाह ना हा मोहनराव करून टाका याना शब्द तू मोकळे काय हो मला कुणाचेच उपकार नकोय आणि पुरुषाचे तर मुळीच नकोय. म्हणजे तुम्ही आता लग्न करणार? अलबत्त मी माघार कशी घेईन, मलाही माझ्या शब्दाची किंमत आहे. मग ठरलं तर पहा बरं, ईर्षेपुटी लागलं तर शेवटी लग्न ते लग्न काय त्याचे आपला गुण दाखवण्याशिवाय राहणार नाही. काय झालं ग प्रमेश? पप्पा मी यांच्याशी लग्न करणार आहे. अरे ते बघ घे जरा ताईला इथलाच पत्ता दिलाय ना, नाही तर त्या सरळ हॉटेलवर जायच्या. नाही नाही या घ्याचाच पत्ता दिलाय. सुनबाई अगं तार आली आहे ना, मग तुला गेलंच पाहिजे. त्यातून तुझ्या एकुलत्या एका भावाचं लग्न न जाऊन कसं चालेल? पण तुम्हाला अशा स्थितीत टाकून कशी जाऊ मी? माझं काय घेऊन बसलीस? आता माझंही असंच चालायचं. लग्नासारखे तसं वारंवार का येत आहेत? जातो जातो का चालली कला कुमार नीट लक्ष देऊन प्रपण लिहो, घाई करू नका. जाऊ बाळा जा. जातो का? देवाला नमस्कार केलं? अरे आधी देवाला नमस्कार करायचा असतो. वा वा आमचे गुरुजी तर नेहमी म्हणतात देवापेक्षा आई श्रेष्ठ म्हणून. बरोबर जा देवाला नमस्कार करा. येतो सांभाळून जा. आई बाबा आले ग. सुनबाई रणजित आला वाटत. छान पेपर लिहायचा बर का करा. भाऊची तार आली, त्यांनी लग्नाला बोलवलंय. तारे ना तुझ्या भावाची कमाल आहे, लग्नासारखा महत्वाचा प्रसंग आणि तारे ना मी म्हटलं. बर आईला बरं वाटतंय. आई बरं वाटतंय तुला? बरं वाटतं बरं. अरे तिच्या भावाचं लग्न दिलं तारे ना बोलावलंय तिला आणि ही नाही म्हणते, माझीच काळजी वाटते तिला. आता तुम्ही सांगा ह्याला अशा स्थितीत टाकून मी कशी जाऊ? तू नको हिची काळजी करू, मी आहे ना इथं. तुझ्या भावाचं लग्न ठरलंय, तुला जायला हवं. ताई अक्षवंत पुष्कळ पोरवाळं होऊन दे. ते जरा कठीणच दिसत. तुझं आपलं काहीतरी, तुझी एकाएकी तार आली तेव्हा अशी काही घाबरले मी. अगं ताई मामला जरा घाबरण्यासारखाच आहे. वहिनी कुठे? तिला केव्हा एकदा पाहिन असं झाले. पहा अवश्य पहा, वस्तू पाहण्यासारखी आहे. हा भावासाहेब ही माझी ताई कमलाताई जगताप. अष्टपुत्र असा उभा आपले नागपूरचे जगताप ऍडव्होकेट आहेत ना, त्यांच्या पत्नी. असं असं प्रमिला. ए प्रमिला, प्रमिला जरा खाली येतो. आले पप्पा. प्रवीण यांना ओळखलंस का? या मोहनरावांच्या ज्येष्ठ भगिनी कमलाताई जगताप आणि ही माझी मुलगी प्रमिला. ಸಂಪಾದ
थैंक्स। अरे वाह, छान आहे प्रेझेंट। रेणी माधव उधळलं कोण, रंभा देवी पतिहाच परमेश्वर। अरे का सगळे मोरू महाडी हंटर तुला लागे लागेल म्हणजे जरूर पडेल। मग काय ताई, तुला नागपूरला गेलंच पाहिजे म्हणतेस, आमच्या बरोबर बनगावला येणार नाहीस? नाही रे, तू सार वाचलीस ना, सासूबाई खूपच आजारी आहेत। प्रमे पुरी भाषा आता जास्त बोलवत नाही, तरी पण बोलतो, बाईचं सारं मोठं पण आईपणात आहे, म्हणून चांगली आई हो आणि चांगली बायको। Stop this topic, Papa. It's truly ridiculous. But trifles make perfection, and perfection is no trifles, dear. ताई, कुणा कुणाला वाटते की इंग्रजी फक्त आपल्यालाच येते, पण बाई साहेब आमच्या ताई पण बीएड म्हटलं। तू नर्सरी मध्ये बोलू, धरणीतलं पाणी आणि बायकांची वाणी तुम्हा पुरुषांनी कळायची। खर तर माझी वहिनी किती गुणाची आहे, वहिनी आता तू माझ्या माहेरची लक्ष्मी आहेस, दोन्ही कुळांचा मोठेपणा आता तुझ्या पदरात आहे। माझा भाऊ हट्टी आहे, फटकळ आहे, पण तितकाच प्रेमळ आहे, येईलच तुला अनुभव। चल शत्रू म्हणून माझे आईबाप तुमच्या शत्रू, पण
देवी तुमच्या शक्तीत करते. वा वा बोलाव काय फर्स्ट क्लास झालाय. वा भीमराव जी देवी भीमरे रसा स्वयंपाक आहे का सोंग आहे काय मला तिखट जा सगळा. कुणाची जीभ तिखट असते तर कुणाचा स्वयंपाक. क्या कसा दमलाय थाक. राजा जी मला भी हे समद करताना आपल्या त्या दिवसाची याद येते बघ. नवरा बायकोचा एकमेकावर जीव आहे तर त्यो दिस काय आणि कुठला भी दिस काय समज सारखंच. तर मला बायसोबतचं लक्षण काय न्यारच दिसतीय. अगे पहिल्या पहिल्यांदा हे असत असते. तुम्ही काय बी म्हणा पण बायसोबतची तरा काय न्यारीच अक्ष चुलीतल्या धगीवाणी. अग पर कधी कधी या धगीतन सुगंध भी निघतोय काय खरं का खोट. राधा काय चाललंय गे आपलं बिछाना लावत होते बायसा. मला का कशाला येतील एवढा मोठा बिछाना आपल्या एकट्यासाठी लव बायसा. तुम्हाला काही लाज लाजी आहे की नाही कशासाठी मांडलं हे गणेश प्रदर्शन. तुम्ही माणसं आहात का जनावर. माणसं कारण हौस माणसाना असते. ही तर सुद्धा पशुवृत्ती आहे. पशुवृत्ती ही आहे. आपणच शिकवलेलं दिसत हे सगळं. या गोष्टी कुणाला शिकवाव्या लागत नाहीत. चार माणसं अशीच वागत असतात. बिचारा नोकरांना वाटलं की इतर नवरा बायको सारखेच आपणही नवरा बायको आहोत म्हणून तर त्यांनी सारी यातायात केली. तुम्ही बायकांना समजता तरी काय गाई शेळ्या की प्रदर्शनी बाहुल्या. बायकांना मी बायका समजतो. या गलीच्या ठिकाणी क्षणभर देखील राहायची माझी इच्छा नाही. इथं थांबण्याची तुमच्यावर कुणी मजदूरी करत नाही. आणि पा त्या हरणाच्या कात्रावर झोपण्याचं अजून काही तुमचं वय झालेलं नाही. ताईच्या खोलीत बाईसाहेबांची झोपण्याची व्यवस्था कर. किसन हे उचलून टाक बघू अडगळ इथून पहिल्यांदा. अडगळ हे तो धनी साहेबाचा लहानपणचा पाळणा आहे बाईचा. थोरले आई साहेबांनी तू इथे ठेवलाय. ते म्हणजे कधी नातवंड खेळत असत येसनी झालं होतं. तुम्हाला नसता चोंबडेपणा कोणी करायला सांगितलाय. मुकाट्याने ते अडगळ उचलून टाका इथन. किसन तो पाळणा उचलून टाका आधी. किसन जी तो पाळणा माझ्या खोलीत नेऊन ठेव. बाई दिवा घालू. घाल हजार पाकक्रिया. हे घ्या पुस्तक तुमचं आहे आणि हे तुमचं आहे. Oh!
काही नाही. मग ओरडलात का? झोपेत ओरडले मी. म्हणजे भिऊनच ना? मुळीच नाही. नाही म्हणजे झोपेत सुद्धा भीती न वाटण्याचा एकच उपाय आहे. जन्मभर हेच काम करतो बाईसाहेब. पुन्हा उलटून उत्तर देतोस? चल निघित ना. स्वयंपाक केलास का मारे करीस कोण जाणे. काल रात्री स्वयंपाक तिखट, आज पोहे तिखट, पुऱ्या तिखट. बाईसाहेब, धनी साहेबांना तिखट पुऱ्याच आवडतात. पुन्हा उलटून उत्तर देतोस? नाही. चल निघित. आजपासून तुला कामावरनं कमी केलं. बाईसाहेब, गेली 20 वर्ष मी या घरात काम करतो. मग आता पुढची 20 वर्ष घराच्या बाहेर काम कर. कुठला गचाळ स्वयंपाकी धरून आणलाय कोण जाणे. जसा मालक तसा नोकर. पण त्या देव माणसाला नका नाव ठेव. तुला नको त्यांचा पुळका यायला. निघतोस की नाही? नमस्कार. तिथे मोती वेचल्यात तिथे माती काय वेचायची? जिथे मोती वेचले तिथे माती काय वेचायची? नालाय किसान. ए किसान, लवकर ये. हे सगळं उचलून टाकीत ना आणि त्याला आधी घराच्या बाहेर का. घराच्या बाहेर? हो. बाईसाहेब गरीब माणूस. मी तुला काय सांगितलं? बाईसाहेब एक केळेला लेकरे बाळा आहे. भीमराव, माझा नाश्ता घेऊन रे. भीमराव गेला. म्हणजे? मी त्याला कामावरनं कमी केलंय. कामावरनं कमी केलं? हे तुम्ही चांगलं नाही केलं. फार जुना नको होता तो. मग आता स्वयंपाकाचं काय? तुम्ही स्वतः करणार? मी? काही हरकत नाही, पण मला जरा तिखट जास्त लागतं बरं का. मी काय म्हणून स्वयंपाक करी? मग जेवणाचं काय? माझं मी पाहिजे. आणि माझं? तुमचं तुम्ही पहा. हो, आम्ही काय रानटी माणसं. आम्हाला कंदमुळं गुळ शेंगा काय वाटतं ते चालतं, पण तुमचं मात्र जरा कठीण दिसतं बरं का आम्हाला. धनी पत्र. चिरंजीव भाऊ व सौभाग्यवती बहिणीस अनेक आशीर्वाद. मला तुमच्या लग्नानंतर घाई घेऊन निघून यावं लागलं, पण त्याला उपाय नव्हता. मनानं मात्र आज मी तुमच्यापाशीच आहे. तुमच्या सुखी संसाराचं चित्र पाहत आहे. संसारात चढ उतार पुष्कळ असतात, तेव्हा नवरा बायकोनं एकमेकांना सांभाळून घ्यायचं असतं. संसार हा उंचावलीचा खेळ आहे, पण नवरा बायको मनाने एक असली म्हणजे संकटही सहज सोसता येतात, दुःखातही सुख काढता येतं. माहेर घराहून सासरी नांदायला जाणाऱ्या मुलीची अवस्था भुईतून उपटून दुसऱ्या जागी लावायला नेलेल्या वेलीसारखी असते. नवऱ्याने तिला फार जपलं पाहिजे. स्त्री ही खरोखरच धरणी मातेसारखी आहे. ती फार सहन करू शकते. खोल कुठं ना कुठं तिच्या काळजात प्रेमाचा धरा असतोच असतो. तो शोधून काढणारा पुरुष मात्र पाहिजे, म्हणजे ती त्याच्या आयुष्याचं नंदनवन करून सोडते. चूल नाही का पेटवायची? चूल कशाला ग पेटवायची? कालपासून आपण उपाशी यायचा. धनी साहेब उपाशी आहे. ते बरे उपाशी राहतील. काल चांगलं चापून जेवलेत,
आणि आज सबन दिवसभर गुळ शेंगा चढतात. नाही हो बाईसाहेब, काल आपण जेवायला नाही आलात त्या धनी साबी अन्नाला नमस्कार करून उपाशी उठलं, मग बाहेर हादडला असेल कुठेतरी. नाही हो, आपण नाही त्याला वळखलं, मी त्याला लहानपणापासून वळखते. तू मला त्यांचं काही कौतुक सांगू नकोस, मी तुम्हा सगळ्यांना चांगली ओळखू नये. चल त्या इथून. कारवारणी, कालपासून मालक आणि मालकीन दोघही जेवलं नाही. दोघ पण उपाशी, पण तुम्ही का हात आकरून बसल्या सर जेव्हा की. कारवारणी, अग ज्यांचं आपण अन्न खातो ते जर उपाशी तर आपण तरी कसं खायचं. लहानपणापासून धन्याला आपण बघतो, कधी गोडधोड केलं तर आपल्याला सोडून धन्यानं कंदी कंदी खाल्लं नाही. माझ्याच्यानं खाऊ असं काय करता. तुम्ही नाही जेवला तर मी पण अन्नाला नाही शिवायचं. जेवा की, घ्या अव खावा की. घ्या घ्या बघा, माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला. घ्या किंवा घ्या. केवढं सुख आहे संसारात हा, पण नाही कळत कुणा कुणाला. अहो शेंगा खाणार का? कालपासून उपाशी आहात म्हणून म्हटलं. तरी पण मला वाटतं या शेंगा इथूच असू दे, कारण वेळ प्रसंग आहे, भूक लागली तर खा म्हणजे झालं. स्वयंपाकाची तयारी तर अगदी जयत दिसते. तुम्हाला चुली जवळ पाहून आज तर आपण अगदी खुश झालो. चूल बायकाच्या रचेला किती चुकली आहे का? चुलीचं दैवत पुजणारी बाई मी नव्हे असं तुम्हाला आपण उगाळच वाटते झालं, पण चुलीचं दैवत तुम्ही आज पुजता आणि उद्या पुजणार आहात असं काय. थांबा, दासी करणाऱ्या दैवताची मी प्रमिला
काय करतेस तू हे? स्त्रीला दासी करणाऱ्या दैवताची पूजा करते मी. दासीच्या नव्हे देवतांच्या दैवत्वाला तू आज घाव घातला प्रमिला. सारं जग चुलीच्या पुण्यावर चालते आणि चूल स्त्रीच्या पुण्यावर चालते. तू आज स्त्रीच्या पुण्यावर घाव घातला प्रमिला, स्वतःच्या पुण्यावर घाव घातलास. मला कळतात त्या पाप पुण्याच्या भूंतू गोष्टी. तुला काही कळत नाही प्रमिला, काही सुद्धा कळत नाही. तुला स्वतःचा मोठेपणा कळत नाही, स्त्री जातीचा मोठेपणा कळत नाही. स्त्री जगाला जन्म देते आणि अन्न देते, जगवते आणि वाढवते. प्रेमानं त्यागानं आणि सेवेनं स्त्री देवत्वाला जाऊन पोचते. त्या देवत्वावर तू आज घाव घातलास प्रमिला. या घराच्या अन्नदाता देवतेवर तू घाव घातला आहेस. काय रे, बाहेर गावकरी आले? गावकरी आलेत? जा आलो तुम्हाला सांगताना. काय रे माझ बाप? राम राम. राम राम. पोर चुकली आहे बघा. चुकली आहे? बड्याच्या काठाने रडत रडत चालली होती ती. या रावताच्या राण्यानं पाहिली. वय वय कोणाची फो तिथे तिला कुणी आणून सोडलं भगवान झालं. तिला नाव विचारलं तर सांगती चिमणी. पुढे काही पत्ता लागत नाही. पोळगी चांगल्या घरची दिसती पण म्हटलं ही जोखीम घ्यायची कोणी म्हणून मालकाकडे आणली. म्हटलं तेच हिची सांगती व्यवस्था लावत्या. हिची व्यवस्था तर लावलीच पाहिजे. आणू हा तुझी आई. हिला मी माझ्याच घरी ठेवली असते पण लहान मुलाला सांभाळण्यासारखं बाई माणूस आमच्या घरात आहे कुठं? का नाही मी आहे की मी सांभाळीन तिला. संग बेबी हे अक्षी सोनं पिवळं झालं बघा. येतो आम्ही. राम राम. राम राम. अगदी न झेपणारी जबाबदारी तुम्ही अंगावर घेत आहात. हिचा सांभाळ तुमच्यानं होणार नाही. का नाही होणार? लहान मुलाला सांभाळायचं म्हणजे त्याच्या फार खस्ता खाव्या लागतात. लहान मुलाच्या सुखदुःखात स्वतःचं सुखदुःख पाहावं लागतं. थोडक्यात सांगतो, सगळ्यापर्यंत मुलाची आई व्हावं लागतं. ते तुम्हाला जमायचं नाही. का नाही जमणार? अवश्य जमेल. मी होईन तिची आई. जिला चांगली बायको होता येत नाही तिला आई कशी होता येणार? ते माझं मी पाहिन. चंग बेबी. राधा जी हिला जरा स्वच्छ कर बघू. का? तुम्ही आई होणार आहात ना तिची. आईला मुलाची कधी किळस वाटत नसते. राधा जी चिमणीला जरा दूध घेऊन ये. जा. दूध नको. मग काय पाहिजे? मला भात पाहिजे. नाही आधी दूध प्यायचं मग भात खायचा. नाही मला भात पाहिजे. भात? हो भात. ठीक आहे, तुझ्याकडे गुल बकावलीचं फूल मागत नाही. करा तिच्यासाठी भात. तू आई आहेस ना तिची? माझी आई कुठे आहे? तुझी आई की नाही भूर गेली आहे ते उद्या येईल बरं का? मला आईकडे जायचं. असं काय? बरं उद्या येईल. नाही घ्या बाई दूध. दूध कोण पिणार बरं? दूध पिणार की? असं काय? बरं थोडं थोडं दूध प्यायचं. थोडं पिणार की नाही? आईकडे जायचं. नाहीतर मी असं करते, छान गोष्ट सांगते बरं का? गोष्ट ऐकणार की नाही? मग दूध प्यायचं बरं का? कसली सांगू बरं गोष्ट? चिमणीची आणि कावळ्याची. चिमणीची आणि कावळ्याची. बरं का? पण दूध आधी पिणार का गोष्ट आधी? दूध आधी. एक होती चिमणी आणि एक कावळा होता बरं का? चिमणे कावळा कुणासारखा होता माहितीये का? माझ्यासारखा. अय्या तुमच्यासारखा? आणि चिमणी कुणासारखी होती तुला ठाऊक आहे का? चिमणे चिमणे त्यांचं काय ऐकू नकोस ग. तू आपली दूध पी. खरंच आपली गोष्ट कुठपर्यंत आली होती ग? चिमणीचं घर होतं की नाही मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं. आणि बरं काय चिमणे, मेणाच्या घरातून चिमणी शेणाच्या घरात राहायला आली. चिमणे चल ग आपण आपल्या खोलीत जाऊन गोष्ट सांगू. चल. राधा. ए राधा. अगं इकडे हिचे झोपायची जरा व्यवस्था कर. नाही मी तुझ्या जवळ झोपणार. माझ्या जवळ नाही झोपायचं. राधा हिला मी राधांजवळ नाही झोपणार. मी तुझ्या जवळ झोपणार. अशी सांभाळणार आहात का तुम्ही हिला? मूल नेहमी आईच्या कुशीत झोपत असतात. तुम्हाला सांगितलं होतं की ही जबाबदारी तुमच्या ना पेलणार नाही. चिमणे चल माझ्याजवळ झोप. चल. काय नको ग चिमणी,
तू माझ्या जवळ झोप थांब येऊशी काय ते बर पांघरून पाहिजे का राधा तू जा बरं का आई माझे तर भाले राहून दे राहू दे ना आपण इथे ठेवू ना तिला आई जगदंबे माझ्या चिमणी काय झालं ग मला आईची आठवण येते तुझ्या आई की नाही भूर गेले केव्हा आहे ना आई उद्या येईल रडायचं नाही आता तुम्हाला आई म्हणू आई म्हण ना आई एकदम आई गुलाची गोपाची आई
कुमार मी पूजे जाऊन येत्या, भांडू नका सोबत येणं. अरे वा, आज अगदी तुझा फोटो काढावा असा वाटतोय. इश्य इश्य काय आणि फोटो खाली नाव लिहायचं, पतिव्रता सती सावित्री बी ए. मी वटाच्या पूजेत जाऊन येते. हे मग इकडे काय मागणार आहे वटाकडे? इतर बायका काय मागतात? सात जन्म हाच पती मिळावा हेच ना. पण काय गं, एकच पती सात जन्म म्हणजे शिक्षाच वाटत असेल ना? कुणी सांगितलं? उलट आम्हाला तर वाटत काय की सात जन्म हाच पती मिळावा. हे बघ आणि काय राहिलं, वटाची पूजा झाली म्हणजे माझ्या वतीनं आणखीन एक मागणं मागून घे. सात जन्म हीच बायको मिळाली पाहिजे. पतिव्रता मध्ये थोर सावित्री घसती, जिंकून या प्राण पुन्हा आणि लगपती. जिंकून या प्राण पुन्हा आणि लगपती. मध्यदेशी अश्वपती राज्य करी तोंडुपती. मध्यदेशी अश्वपती राज्य करी तोंडुपती. एकुलती कन्या त्याची रूप गुणवती. जिंकून या प्राण पुन्हा आणि लगपती. सवे घेऊन या सेना निघे वर संशोधना. सवे घेऊन या सेना निघे वर संशोधना. सावित्रीने सत्यवान वरी लगती. अल्पायुषी राज्य हीन दैवे केला हीन दिन. अल्पायुषी राज्य हीन दैवे केला हीन दिन. सावित्रीची नाही पण ढळले गपती. जिंकून या प्राण पुन्हा आणि लगपती. वरमाला त्याची खाली त्याच्या संगे वनी आली. वरमाला त्याची खाली त्याच्या संगे वनी आली. वनामध्ये स्वर्ग सुख दोघे भोगती. जिंकून या प्राण पुन्हा आणि लगपती. वर्ष लोटता परंतु तुटे पडे सत्यवानाच्या गकंठी. जिंकून या प्राण पुन्हा आणि लगपती. प्राण त्याचे आकर्षण यम चालला घेऊन. प्राण त्याचे आकर्षण यम चालला घेऊन. मागी त्याच्या जाऊ लागे सावित्री घसती. जिंकून या प्राण पुन्हा आणि लगपती. गेले तुटून या धागे येसे काय मागे मागे. गेले तुटून या धागे येसे काय मागे मागे. म्हणे यम सोड बाळे याची संगती. बोले आता कुठे जाऊ पती वीण कशी राहू. बोले आता कुठे जाऊ पती वीण कशी राहू. पती वीण सती लाका असे सगती. जिंकून या प्राण पुन्हा आणि लगपती. येई तशीच मागून भावती येता पाहून. येई तशीच मागून भावती येता पाहून. यमाच्या हे फुट तसे पाझर गचती. जिंकून या प्राण पुन्हा आणि लगपती. म्हणे दुहिता तू माझे झालो तुझ ते देईन तुला समती. जिंकून या प्राण पुन्हा आणि लगपती. देवा की तुकेच द्यावे भाग्य मातेचे लाभावे. देवा ई तुकेच द्यावे भाग्य मातेचे लाभावे. बाळे लाग यम म्हणे दिले निश्चिती. जिंकून या प्राण पुन्हा आणि लगपती. शब्द यमाचे ऐकून बोले सावित्री हसून. शब्द यमाचे ऐकून बोले सावित्री हसून. विधवेला मातेची कला भिल महती. जिंकून या प्राण पुन्हा आणि लगपती. निरुपाय यमराज म्हणे हरलो मी आज. निरुपाय यमराज म्हणे हरलो मी आज. घेऊन या जाये बाळे अबू लगपती. जिंकून या प्राण पुन्हा आणि लगपती. आणि सौभाग्य जिंकून पतिव्रता ती महान. आणि सौभाग्य जिंकून पतिव्रता ती महान. सावित्रीची गाज तसे दिगंत गती. जिंकून या प्राण पुन्हा आणि लगपती. जिंकून या प्राण पुन्हा आणि लगपती. पाणी का पुढे काय आहे? कोण? कृष्णाबाई? तुम्ही इथे कुठं? फिरती दुर्दैवाच्या फेऱ्यात. आणि तुमची मुलगी? माझी चिमणी. तिची माझी यात्रेत चुकामुक झाली हो.
तुला शोधत बाई दिसो नाही तर गाव गाव फिरते. चला उठा माझ्या घरी चल. नको देवे करत नको पाडा जरा चला ते घ्या चला. माझी चिमणी सापडेल का मिळेल 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 तुमची मुलगी. चल दोन घास खाऊन घ्या. नको असं काय करणार पुढे बस. आता पुरे ना भरल्या ताटावर रडून वाट. माझ्या चिमणीला भात फार आवडायचा. आई भात चांगला असतो. असतो बरोबर. भात आणि शक्ती येते. हो तुला आवडतो ना खा मग. काय कर नखरी पोराय. दूध दिलं तर भात मागते आणि भात दिलं तर दूध मागते. चल खातो भात. नको मला भात. काय झालं भाताला. मी सांगतो आपण मोठ्या कौशल्याने केलेला भात कच्चा आहे. कच्चा असायला काय झालं. सारं तर पुस्तकात लिहिल्याप्रमाणे केलंय. पुस्तकी पांडित्य पुस्तकात राहिलं. आपल्या बहुतेक साऱ्या कल्पनेप्रमाणे हा आपला भात एक कच्चा राहिला आहे. हा भात तुम्ही पुरीला खायला घालणार होतात. गोठ्यातला म्हशीर तरी हा भात पचेल का. कालपासून पुरीच्या पोटात अन्नाचा कण देखील नाही. राधा तुझ्या घरी जे काही भात भाकरी असेल ते घेऊन ये. आणि हे कच्चे काटे तुम्ही आता पुरीच्या पोटात ढकलणार होतात. मी कशाला कच्चे काटे पोटात ढकलू. चल ग चिमणे. थांबा. या मोहित्याच्या घरात आजपर्यंत कुणी कुणाला कधी भरल्या ताटावरून उठवलेलं नव्हतं. ते पुण्य आता तुम्ही तोडणार. आपल्या नाकर्तेपणाचा राग तुम्ही एका अर्भकावर काढणार. धनी भात आणला आण इकडं. हा चांगला भात खाऊ आपण आता. बाबा या राधानी माझ्यासाठी भात आणला. हो बा. आणि आईसाठी. मला नको चिमणे तू खा. का. मला भूक नाही ग. मला पण भूक नाही. हे बघ तू जेवलीस ना की माझं पोट भरत. हा तू खा. मग तू पण जेवली की माझं पण पोट भरत. मला नको चिमणे. घे ना आई. नको मला. कोण घेतो रे कोण घेतो रे कोण घेतो रे कोण घेतो रे. गोडता अगदी साखरे सारखा. बाबा मग तुम्ही पण खा ना. मला नको बा. तू बैस खाली. का नको. माझं पोट भरलं बा. घा ना. कोण घेतो रे कोण घेतो रे कोण घेतो रे. चिमडी चिमडी गोड होता. हो अगदी मनासारखा गोड होता. आता तू खा. हा घास कोण घेतो रे कोण घेतो रे कोण घेतो रे कोण घेतो रे. हा कमल. ए कमल. आले. काय ते. तुझ्या भावाचं पत्र आलंय. काय म्हणते. प्रियता ज्या विलक्षण योगायोगाने माझं लग्न झालं त्याच विलक्षण योगायोगाने एवढ्यात मी बाप सुद्धा बनलो. एक चुकलेली मुलगी आमच्याकडे आली आणि मऊज अशी की प्रमिलेनं तत्काळ तिची आई व्हायचं ठरवलं आणि हट्टानं घरात ठेवून घेतलं. पोर मोठी लाखरी आणि गोड आहे. नाव सुद्धा गोड आहे. चिमणी. चिमणी. आपल्या कृष्णाबाईची तर चिमणी नसेल. मला सुद्धा तसंच वाटतंय. ताबडतोब कृष्णाबाईचा शोध करायला पाहिजे. बिचारी पोरीसाठी वणवण फिरत असेल. चहा
चार फ्रॉक्स आणि दोन स्कर्ट्स. आणखीन दोन ते बिन बाहेरचे शिवा. हा दोन बिन बाहेर. आणखीन हा हे बघा एक असं ही जीन शिवा. चार फ्रॉक्स आणि दोन स्कर्ट्स. हा आणि ही जीन येते का बघा शिवायला अशी शिवायची. ही कोणासाठी? बेबीसाठी. बेबीसाठी जमेल ना? जमेल की न जमेल काय झालं? साहेबांचे कपडे मी शिवतो. आपण हे साहेबांसाठी नाही बेबीसाठी असले. हा ते आलं. इथून बघा इथपासून गुडघ्यापर्यंत मारते. बरं असं नमुन्याला घेऊन जातो. आणि ब्लाउज पण घेऊ जा. आणि कपडा जरा श्रिंक वगैरे करून घ्या ना. आता भिजून देतो ना. लवकर द्या. नाही लवकर देतो. बर बर बर. हिच्यासाठी पुरुषी कपडे कशाला शिवायला दिले तुम्ही? ते बरं नाही दिसायचं. बरं न दिसायला काय झालं? अहो उद्या जर मी साडी नेसून फिरायला लागलो तर ते बरं दिसेल का? परमेश्वरानं स्त्री आणि पुरुष हे वेगवेगळे घडवले तेव्हा त्यांचे कपडे सुद्धा वेगवेगळे पाहिजेत. अहो पण मुलीने मुलांचा पोशाख केला म्हणून काय होतं? व्हायचंय का? कपडे पालटणार काही मुलीचा मुलगा होत नाही. मुलीचं वळण बिघडते इतकाच. मी काही झालं तरी तिला माझ्या वळणावर वाढवणार. हे असलेच कपडे करणार. अस हो विचार करा हा. एका मुलीच्या आयुष्याशी तुम्ही खेळ खेळत आहात. हो बाकी या खेडेगावात येऊन सुद्धा तुम्ही आपला पोशाख बदलला नाही त्या जास्त आहे. हा मात्र तुम्ही इकडे कुठे वेणे मध्ये? या बनगावातच आलोय सध्या. हा तो काय तो भूतबंगला दिसतोय ना जिथं आमचा हल्ली मुक्काम आहे. या चार आठ दिवसात आमचा प्रोग्राम इथे होणार आहे. आपल्याला आमंत्रण येईल पण आपण यायला मात्र जरूर हवा. जरूर येऊ ना. नमस्कार. नमरे नमरे. अरे हुशार आहे हा पोरगी. काहीतरी विचारत बसले. उठ बघत काय बसली सर? माझ्या नवऱ्याला जाणार नव्हती. अगं पण तुला मारत होता ना तो. मारल नाही तारल. तो माझा नवरा आहे. पण तुला कसं समजत नाही? पण मी त्या नवरा बायकोच्या भांडणात पडतो. तुला काय कारण? तू कसा अपमान करणारी बाई मला शहाणपण शिकवते. जमत का तिने आपल्या वाटण? चला पुरं झालं शहाणपण. भगिनीनो तुम्ही तुमच्या स्थितीचा गंभीरपणे विचार करा. मला माझ्या खेड्यातल्या भगिनींची अवस्था तर अतिशय बिकट दिसते. तुम्हाला तुमचे नवरे गुराप्रमाणे राबवतात प्रसंगी मारहाण करतात. पण तुम्ही हे विसरू नका की तुम्ही सुद्धा माणसं आहात. रांधा वाढा उष्टी काढा हे काही स्त्री जन्माचं सार्थक नव्हे. केवळ चूल आणि मूल या पलीकडे स्त्रियांना आता दुसरं जगच उरलेलं नाही. बाई बाई मी जाऊ. धनी सकाळी कामावर उपाशी गेलं. स्वयंपाकाचा वखूच झाला. जा. तुम्ही विचार करा गंभीरपणे विचार करा की चूल आणि मूल यात स्त्री जातीचा जन्म जावा काय? बाई काय घरी ताण मूल आहे त्याची भूकेची येळ झाली. जाऊ मी. जा. बाई मी पण जाऊ. निघा उठा. आणखी कोणाला जायचंय? तुम्हाला जायचंय? निघा उठा. तुम्हाला जायचंय? उठा आधी. मला होता कशाला? तुम्ही पण निघा. तुम्ही पण निघा म्हटलं. काय म्हणता? तुम्ही जा म्हटलं सगळ्या गेल्या. थोडं मोठ्याने बोला मला ऐकू येत नाही. असं मग आला होता कशाला? तुम्ही पण जा म्हटलं. निघा. जा म्हणता वय. हो हो निघा. राधाबाई जी तुमचं असं करून द्या. सावस्तुबाई ना बिन कुकाच नाही राहू. भात खाली ताकरे तुम
चिमणी चमती पापुने नवरा नवरे दोघे चिमणे नवरा नवरे दोघे चिमणे तूल जीवांचा गोप गुंतिला रंगला सारा जगत चूल बोळक्यांचा खेळ म्हणून बसलाय प्रेमीला प्रसाद विचार करशील तर हा सारा हातुकलीचा खेळ आहे कुणाला या खेळातला आनंद घेता येतो कुणाला येत नाही या मुलीच्या आनंदाचा मात्र तू विरस करून टाकलास सांगितलं ना मी तशी दुष्ट बाई आहे म्हणून तुला मी दुष्ट म्हणत नाही प्रेमीला पण तुला हा खेळ अद्याप कळला नाही एवढं मात्र खरं नाहीतर जो खेळ मोठ्या आनंदानं मांडायचा तो तू असा मोडून टाकला नसतास रडू नको फार चल हा आपण खेळ बुद्धाम पुन्हा म्हणतो हा अच्छा अरे अरे धनी हा काय रे भूत बंगल्याची परगावची मंडळी उतरली आहेत ना त्यांचा खेळ होणार आहे समजून मोठे मोठे सरकारी अधिकारी येणार आहे ती आमदार फौजदार धनी तुम्हा तुझे आवर्जून याया सांगितले सांगता थै 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 थै
नाहीतरी कुठे भेटतो एकमेकांना नो थँक यू मी ना चहा बरं आपण थँक यू बिस्किट देणार हां हां द्या ना द्या द्या आपण ओळखलं की नाही मला आपल्याला ना चांगलाच ओळखतो मी नाही नाही तशी माझी ओळख सहसा कोणी विसरत नाही अरे रंभा देवी अरे या ना या या नमस्ते नमस्ते कसा काय वाटला आमचा कार्यक्रम आपल्याला फारच छान खरंच रंभा देवी आपण फार सुरेख नाचता अगदी ही सारी मास्टरजींचीच कृपा आहे अरे काय काय येते नाही नाही आपल्याला येते येते आपलं दुसऱ्याला देत असत काय मास्टरजी आमच्या चिमणीला शिकवत आहेतले चार अक्षर 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 नाही चार बोल चार पावलं सॉरी मला इथलं खरंच काही कळत नाही तुमचे काय बोल पावलं काय असतील नाहीतर हे घरी घाणेरडे खेळ खेळत बसण्यापेक्षा बरं मला वाटतं नाही का अर्थातच अर्थातच शिवाय या पंचक्रोशीतच सध्या आमचे प्रोग्राम चालू आहे तेव्हा हे काही तितकं जड जायचं नाही आणि शिवाय बनगावला आपल्याच छायेत वावरतो होता मी तेव्हा आपल्या आज्ञेबाहेर आम्ही नाहीच आहे मग उद्यापासून करूया सुरुवात उद्यापासून अरे नो थँक्यू व्हेरी मच आता की नाही कपडे बदलायचे झोपायचे बोला का थांबा मघा बोललो नाही पण आता तुम्हाला सांगतो त्या माणसाकडे चिमणीला ना शिकण्याची कल्पना मला अमान्य आहे मला तुमच्या कल्पनांचे कर्तव्य नाही पण मला तुमच्या कल्पनांचे कर्तव्य आहे तुमच्या बेछूट कल्पनांचे संस्कार तुम्ही त्या अजान मुलीवर करता
मला तोच संस्कार तिच्यावर करायचे. कृपा करून तेवढं करू नका, हेच तुम्हाला निक्षून सांगायचं आहे. या घराण्याची, या गावाची परंपरा लक्षात घ्या. पुरीचं नाचणं इथं पचण्यासारखं नाही. चिमणी नाच शिकणार आणि मी सुद्धा स्वतः नाच शिकण्याचा विचार करते. बायकाने आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. हो, पण ते पायात चाळ बांधून हवे. लक्षात ठेवा, एका मुलीच्या आयुष्याशी तुम्ही खेळ खेळता, त्यातून काही चांगलं निघणार नाही. मला वाटलं आज तुम्ही येता का नाही. पुष्कळदा अगदी ध्यानी मनी नसलेल्या सुद्धा आई अडचणी येतात. कारण कुठली साधना म्हटली की अडचणी यायच्याच. खरं येते बस ना. ही जागा किती निवांत आहे. नी भीती वाटण्यासारखी आहे का? अहो बोलून चालून भूतबंगला म्हणतात त्या जागेला. बाकी भूत खेत कलावंतांच काय करणार म्हणा. अहो आमच्या या रंभादेवींचं नृत्य पाहिल्यावर भूत सुद्धा मंत्रमुग्ध होऊन नाचायला लागतील. अरे तुला छान छान नाच शिकायचा ना. तुला गंमत दाखव. बघा पाहिलं बांधायचं का? देवी बांधा ना. एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा उभा बारा तेरा 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 चौदा चौदा पंधरा पंधरा सोळा सोळा एक नक्की नाचलं पाहिजे बरं का? बरं रंभादेवी तुम्ही नाचा. बरं बघ कशा नाचतात ते. Ah.
तुम्ही काय पण रंभादेवींची पावलं आहेत. नाही, रंभाची पावलं तर चांगली आहेतच, पण त्याही पेक्षा सुंदर पावलं आत्ता माझ्यासमोर आहे. कुणाची? तुमची. वा, काय पावलं आहे, नृत्याला अगदी योग्य पावलं. अशी पावलं उभ्या जन्मात मी पाहिली नव्हती. खरंच? आपली शपथ मानली मी त्रिजुर्वशी मेनका साऱ्या रद्दाय त्या पावला पुढे. ही पावलं जर नाचायला निघाली तर सारं जग जिंकते. हा हा, पण हे व्हावं कसं? का नाही, ह्या गावात हे घडावं कसं? आपल्या घरची परवानगी मिळायची कशी? मला तर कुणाच्याच परवानगीची जरूर नाही, माझी मी स्वतंत्र आहे. पण खरंच मला नाचता येईल असं वाटतं तुम्हाला? वाटत, अगदी शपथपूर्वक वाटत. तर मग ह्या क्षणापासून मी नृत्य शिकायला तयार आहे. मी आपल्या सेवेला सादर आहे. फाय, मला वाटतं आता आपण चालू करूया. हो, करूया ना. वन टू वन, उजवा उजवा पहिल्यांदा. वन टू स्टार्ट 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 नुसती स्टार्ट. टू थ्री स्टार्ट फोर उभी स्टार्ट. लक्षात? वन टू थ्री फोर. वन टू थ्री फोर. वन टू थ्री फोर. एक दो तीन चार पाँच छः सात आठ. 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 कसे काय वाटते प्रगती? वाह, फारच छान. अहो, तुमच्यासारखे शिकवणारे असल्यानंतर आणखीन काय पाहिजे? तुमच्या सारख्या शिकणाऱ्या असल्यावर. बर, मी येऊ मग. चल चिमणे, जायचं ना. हा, कंटाळा आला का? कंटाळा आला का? नाही ना. चला, नमस्कार. तो मस्त ना? नमस्ते. नमस्ते. बरं, येतो. हा, उद्या लवकर यायचं. हो हो. नमस्ते. मला सापडलो सापडलो. अजय च पत्र. तुमच्या खेळायला खेळायला आली नाची ते नाची. हे कुणाला नाची म्हणती गो? तुला म्हणते तुला. तू नाची, तुझी आई नाची. हे माझ्या आईचं नाव काढू नको बघ. काय करणार आहे? तू नाची, तुझी आई नाची म्हणून काय करणार नाही? तुझ्या आईला नाची म्हणाला? त्या तिला नुसते प्रश्न काय विचारता? त्या काय त्यांच्या आई बापाला जाऊन जा विचार. लहान पोरांच्या भांडात मोठ्या माणसाला पडणं बरं नाही, विशेषतः आपली चूक असताना. आपलं काय चुकलं त्यात? सारं चुकलं. साऱ्या गावानं किता घ्यावा असं आमच्या या घराण्यातल्या बायकांचं वर्तन असे. पायात घुंगरू बांधून या घरातली कुठली बाई कधीही नाचली नाही. नसेल नाचली, पण मी नाचणार. मग नाचणारीला लोक नाची म्हणणारच. त्या मेल्या काट्याने माझ्या पोरीवर हात टाकला, त्याचा जाग विचारायचं सोडून तुम्ही त्यांची बाजू घेता? हे तुमचं पौरुष, हे तुमचं प्रेम. प्रमिला, ठीक आहे. चल ग चिमणे, मी घेते खरड एकेकांची. रडू नकोस. कुठे आहे ना मी? हा, तुझी आई कुठे? हा, बोलायला. का ग, मी आहे नमीची आई. रक्मा म्हणते तुम्हाला? रक्मा. काय म्हणणं आहे तुझं? तुझी मुलगी माझ्या मुलीबरोबर का भांडत होती? पुरी चिकट घेऊन भांडायला आलीस वय माझ्या बरोबर? भांडायला आले? तुझी मुलगी माझ्या मुलीला नाची का म्हणाली? नाची नाही तर काय, कुठल्या मेल्या छाटक्या बरोबर नाचती? वन टू वन टू आणि मला गोष्टी शिकवती? असे बोलू नको. पण याद राखून ठेव, रक्मा म्हणते तुम्हाला? रक्मा माहितीये मला, रक्मा म्हणतात. जा बाई, तुम्ही तुमच्या सारख्यांची कामं नव्हती. चाल. बैसे पाणी काढले.
सॉरी. गेट आउट यू बीस्ट. मला कुणाला शिवी दिली तुम्ही? अंघोळ करणाऱ्या बाईकडे चोळून बघणाऱ्याला. बायकांच्याकडे चोरून पाहणारे पुरुषच तुला ठाऊक आहे. मी तुझ्याकडे चोरून कशाला पाहू? पाहिलं तर माझं कोण काय करणार आहे? लक्षात ठेव, तू माझी लग्नाची बायको आहेस. नवरेपणाचा अधिकार मी तुझ्यावर बजावला नसेल तर तो माझा चांगुलपणाचा भाग आहे, समजलीस? तुमची काय छाती आहे माझ्यावर नवरेपणाचा अधिकार गाजवायची? पाहायचं आहे तुला. चिमणे, चिमणे, राधा किसन, कुठे आहात तुम्ही? आधी आयडी घेऊन येत. चिमणे, हा आता आपण औषध घेऊया. रडायचं नाही, अगदी गोड गोड आहे औषध, मधासारखं. अस उठा चिमणे, सावकाश. प्याला रे, प्याला रे, प्याला. आहा, गोड होत ना? आई तू झोप ना माझ्या जवळ, झोप ना आई. विचार कसला करतात? ही काय म्हणते ऐकलत ना तुम्ही? आई झोप ना, झोप का आई? हवं तर मी जातो इथून. झोप, मुलीला ताप आहे, हिचं मन मोडू नका तुम्ही. झोप ना, झोपा. मी झोपली, झोपा बा. अस आता मी जातो. हा बाबा, तुम्ही पण झोपा. मी झोपू नको बा, मी नाही झोपा. बर, झोपा. अस बाबा, तुम्ही मला थोपटा ना. बर, आई तू पण थोप. हो, थोपट. झोपा लवकर, झोप. दोन दिवसात ती खाने आली. ती कोण? रवीला. तुम्ही सारखा तिथंच विचार करता. मी तुम्हाला डोळ्यासमोर नोकशी झाली. तुमच्या मनात तरी काय आहे? रवीला नृत्य शास्त्रात पारंगत व्हावी, तिच कल्याण. का माझं कल्याण केलं तेवढं पुरेसं नाही का झालं? नाही, मला आता तिचंही कल्याण करायचं आहे. तू जा इथून, तिला इथं घेऊन ये. अरे बघ, ती इथं आल्यावर तू इथं थांबू नकोस. म्हणजे माझा उपयोग करून तुम्ही तिचा गाळ कापणार? उगीच लांब जीप करून बोलू नकोस, नाही तर सगळ्या जगाला उडून सांगेन की सासू चेहऱ्याची सरळ दिसणारी रंभा ही अश्राफ रंभा तुरुंगाची हवा खाऊन आलेली आहे. तिचं नाव खोटं, गाव खोटं, वागणं खोटं, बोलणं खोटं. नाही नाही, हे सारे निरुपायानं घडलं. मग हे आता निरुपायानंच घडू दे. तुझा तिला घेऊन ये आणि तिला सांग, म्हणाव मास्टर जी आजारी आहे. बाबा, या बंदुकीने वाघ मरतो? हो, मरतो ना. कसा मरतो? कसा मरतो? यात की नाही गोळी घालायची असते, गोळी. गोळी? आपण पेपर मिठाची गोळी खात होती. वेडी कुठली पेपर मिठाची गोळी नाही. हा दाखवतो ना तुला, ही असली खरी गोळी घालायची असती. आणि वाघ जाताना पाहायचा आणि त्याला एकदम ढाल करून गोळी मारायची, म्हणजे मरतो. तो आपला वाघ पाहिलास तसाच मारणार. आता मास्टरजींची तब्येत बरी नाही, तुम्ही यायलाच पाहिजे. नाही तुम्ही पुढे चला, मी आलेच. बर, सांगा बरं. कुठे जाणार आहात तुम्ही? मास्टरजींकडे, त्यांची तब्येत बरी नाही. त्याची तब्येत बरी असो दे किंवा तो मरू दे,
त्या माणसाकडे तुम्ही जाता कामा नाही. आधीच तुमच्या नावाचा गावात फार भोपाटा झालाय. मला त्याची पर्वा नाही. तुम्हाला नसली तरी मला आहे. सारा गाव तुम्हाला माझी बायको म्हणून ओळखत. तुमच्या बऱ्या वाईटाचा विचार तुम्हाला जरी नसला तर तो मला केला पाहिजे. मी शिकारीला चाललोय. पुन्हा एकदा बजावून सांगतो, तुमचं पाऊल या घराबाहेर पडता कामा नाही. आणि पडलं तर? तर त्याचे परिणाम बरे होणार नाही. ब्रह्मदेवी तुम्ही कशाला थांबता? तुम्ही औषध आणा माझ. अहो मी आणलंच ते. कशाला पण नाही, पण गेल्या दोन दिवसात तुम्ही गाणे येणं केलं. अहो चिमणीला बरं नव्हतं दोन दिवस. असं? अरे काय होत होत? ताप येत होत नाही का ग? असं? अरे मग कशाला आणलीत तिला आता इथं? मग आपण असं करूया, तिला आपल्या खोलीत येऊन बसू. अहो कशाला? नाही नाही, आमचा आजार हा असा लागत की विषयाची परीक्षा पहा कशाला. चिमणाबाई आज करते, मी तुला खाऊ देतो छान छान. तुम्ही बसा. आपण नाही, मी नेतो ना. बसा बसा. चला बोला. चला आज तू काल पेढे दिले ना, ते आहे. तू ताप आला का? मग आता आपण स्कार्फ बांधूया गळ्याला, कसा छटछट दिसतो दिसतो की नाही? मला ती दार मानवत नाही. माधव हे सलगीचं संबोधन फार आवडलं आपल्याला, पण नुसत्या तोंडापुरत्या सलगीनं आता माझं समाधान. काय बोलतोय तू? जसा बोलतो तसा चालतो. पुरुष आणि स्त्री दोघी सारखीच ना? बंद दार काय आणि उघडी दार काय, दोन्ही सारखी. मोहनराव मोही त्यांची पत्नी आहे हे विसरू नकोस. पत्नी का भगिनी? तुमचं नातं आता जगजाहीर आहे. लाडकी जीव चढून पडेल तुझी. त्यांच्यासारख्या सिंहाला लाभले नाही, ती तुझ्यासारख्या कुत्र्याला लाभणार आहे. वा, आपण जातीलाच जात ओळख. संबंध माझं लग्न झालंय, विसरू नकोस. आता ठरवलं. माझ्या अंगाला हात लावशील तू? याद राख, माझा हात तुझ्या नवऱ्याच्या हात आहेत का? भेटत नाहीये. मोहन दादा,
तेरा मसणार आता कशाला त्याचा धावा करते तो आता इथे येत नाही आणि आलास तर तुझ्या भयाकृच्या रागामुळे त्याचं तोंड काळं फुटत होऊन जाईल अगं नायकानं नायिकेला वाचवण्याचे सारे प्रकार कादंबऱ्यातून घडतात अध्यक्ष व्यवहारात परमेश्वर आणि त्याचा प्रतिनिधी किती तुकडा आहे हेच मी तुला आता दाखवणार आहे शेवटी पाहिजे उपाय धस आणखी धस तुषाच्या दाक्षिणे तुझ्यासारख्या मुजो स्त्रीचं संरक्षण आहे सामर्थ्य नव्हे समजलीस आणि मित्रांना फरक कळला तुला मोहन प्राण फणाला लावून त्याने आपल्या बायको पोरांचं रक्षण करायचं असत काही झालं तरी जग तुला माझी बायको म्हणून माझं भाग्य तुम्ही ओळखलं ना तुमची बायको म्हणून कर्तव्याला माणूस म्हणून उडी पडली तुला जे योग्य वाटलं ते तू घेस आता तरी संतुष्ट झालीस का प्रमिला मोहन मोहन असं नका बोलो मोहन मी तुमच्या पाया पडते पदर पसरते कुठलीही शिक्षा करा पण पण माझ्याशी एकदा तरी प्रेमाने बोला मोहन पण आता फार उशीर झाला खरंच उशीर झाला मी माणसातून संसारातून उठले नाही 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 संपले सारे राहतो मोहन केवळ अविचारापोटी केवळ ईर्षेपोटी सारं काही संपलं प्रमिला माझ्या माझ्या मरणाचं मला फार दुःख मोहन नाही ना असं नका बोल मोहन मोहन मरण माणसाला चालता येत पुरुषाने मला होत असं मी म्हणतो आहे एका स्त्रीच्या आणि एका अनुभवाच्या रक्षणासाठी नको नको असं जन्मदात्या स्त्री जातीचे जन्मदात्या स्त्री जातीचे
भाषण हे असं मोहन मी तुमची कविला बोलते तुमची सहचारी साता जन्माची सोपे बोलते मोहन मोहन कृष्णा चेहरा कमला दिस शब्द किती मला दुरू नाही पाहण्यासारखे प्रमला पाहिला साहेब मी तिची फार फार आठवण होती तुझ्या वडिलांना माझ्या नमस्कार साहेब मोहन मोहन मला तुम्ही काहीच सांगणार नाही मोहन माझ्याशी तुम्ही काही सुद्धा बोलणार नाही फार प्रेम केले मोहन प्रमिला ताई डॉक्टर डॉक्टर बसा ना हे पत्र माझ्या भावाने लिहून द्या म्हणजे तात्काळ तुमची मुलगी तुम्हाला मिळेल बाई जन्मजन्मी तुमचे उपकार विसरणार बाई असं काय करता उठा रडू नका बर येते आता अंतर
चिमणी आणि एक होता कावळा. कावळ्याचं घर होतं शेणाचं आणि चिमणीचं घर होतं मेणाचं. एक दिवशी धो धो पाऊस आला आणि चिमणीचं घर गेलं वाळू. नाही भाऊ, नाही भाऊ, नाही रडू. तुमचा तिचा जीव गुंतला आहे. तुम्ही पोरीला एवढी माया लावली, आता तुम्ही तिला ठेवून घ्या. मी इथून जाते पाहिजे. तुम्ही तिची आई आहात. मी तिला कशा तिला घेऊन जा काय करता. मी तिला एकदा शेवटचं नाव मागू घालते, कपडे करते, भरवते. सकाळ संध्याकाळ तिला तुपात लागतो आणि मऊ भात तर तिला फार आवडतो. जेवताना तिला एखादी गोष्ट सांगावी लागते. दुपारी झोपू नका हा तिला, नाहीतर रात्री झोपत नाही ती. आणि झोपताना तिला एक कपड दूध सुद्धा लागतं साखर घातलेलं. तिचे मुळीच हायकाय करू नका. फार हळवी आहे ती. हट्ट केला तर मारू नका तिला. मी कधी हात लावलेला नाही. शेवटचं एकच सांगते, तिला नेणार असाल तर झोपल्यावर न्या. जागेपणे नेऊ नका तर तिला जळ होईल आणि 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 मलाही जळ होणार नाही. हो ताई, चिमणीचं ते बाळू मला पुन्हा कधी दिसणार नाही. ती मोठी होईल, तिचं लग्न होईल आणि आणि आपली एक धाकटी आई होती हे सुद्धा ती विसरून जाईल. मला तिच्या लग्नाला बोलवाल का?
काय विचारता नक्की बोलवा असं काय करतेस असा हट्ट करू नये बा Thank you.